अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इत्तेहाद में आप सभी का खैर मकदम है। बेलगाम नॉर्थ में वैसे देखा जाए तो भाजपा और कांग्रेस के दरमियान ये मुकाबला होगा, ये अलग से बोलने की जरूरत नहीं है। लेकिन जिस कदर पार्टी से टिकट हासिल करने के लिए अर्जियां दाखिल की जा रही हैं, इससे अख्तलाफात मंजर आम पर जरूर आ रहे हैं। आज इसी पर सियासी गलियारों में चर्चा होते हुए देखा गया, कल भी हमने इसी पर तस्करा किया था, लिहाजा उसकी अगली कड़ी के तौर पर आज हम इस बात पर तस्करा कर रहे हैं। क्या कांग्रेस पार्टी अब गरीबों की पार्टी नहीं रही? ऐसा सवाल भी इसलिए पूछा जा रहा है क्योंकि पार्टी का टिकट हासिल करने के लिए 2 लाख की DD के साथ अपनी अर्जी दर्ज करनी पड़ रही है। यह अलग बात है कि सियासतदानों के करीब 2 लाख रुपए कुछ मायने नहीं रखते। बेलगाम जिले में 18 हलके हैं और तकरीबन हलकों में कांग्रेस की जानिब से पार्टी टिकट हासिल करने के लिए इसी तरह की भीड़ देखी जा रही है। इस पर मुख्तलिफ कयास लगाए भी जा रहे हैं, पर भाजपा की जानिब से इस पर तंजी अल्फाज इस्तेमाल करते हुए देखा जा रहा है। यहाँ तक कि कांग्रेस नॉर्थ के MLA अनिल बेनके ने नाम न लेते हुए कहा कि एक ही खानदान से 3 लोग अपनी अर्जियां पार्टी से टिकट हासिल करने के लिए दर्ज कर रहे हैं। खैर, अनिल बेनके ने 2 लाख रुपए पर सवाल तो जरूर उठाए, पर खुद भाजपा जीत कर किसी भी पार्टी से आने वाले पर करोड़ों रुपए देकर कैसे उम्मीदवारों को ही खरीद लेती है, इस पर वह खामोश नजर आए। ऐसा लग रहा है कि अब पिछली मर्तबा कांग्रेस पार्टी ने हुकूमत बना ली थी, पर 200-300 करोड़ में खुद को और विचारधारा को बेचकर भाजपा का दामन थामने वाले MLA को देखकर शायद नए लोग कुछ MLA बनकर शायद इनका भी सौदा हो जाए। इसी ख्वाहिश रखने वालों की भीड़ शायद इसी उम्मीद की वजह से तो नहीं बढ़ रही है, इसी चर्चा भी अवाम के दरमियान जारी है। ऐसा नहीं कि सिर्फ कर्नाटक में ही ऑपरेशन कमल को अंजाम दिया गया था, दीगर रियासतों में भी इसी तरह की तस्वीर देखी गई, और पड़ोस के महाराष्ट्र हो या गोवा में तो करोड़पति तो बन ही गया और ओहदे भी हासिल हुए, यहाँ तक कि वजीर आला तक शिंदे बन गए। वरना तो कांग्रेस की मौजूदा हालत क्या है सभी जानते हैं। सियासी माहिरीन का कहना है कि कर्नाटक में कांग्रेस कमबैक कर सकती है, लेकिन तकरीबन हलकों में महज पार्टी का टिकट हासिल करने के लिए भीड़ क्या भाजपा हमें भी MLA बनने के बाद खरीद सकती है, ऐसी भी उम्मीद पर बहस करते हुए देखा जा रहा है। क्योंकि जितना रुपया जिंदगी भर नहीं कमाते उतना तो आसानी से भाजपा के खेमे में जाकर कमाया जा सकता है, लिहाजा आप 2 लाख रुपए देकर किसी तरह कांग्रेस बनकर टिकट हासिल किया जाए, फिर अगर किस्मत से जीत कर आ भी गए और हुकूमत बन भी गई है और ऑपरेशन कमल के जरिए जैकपॉट लग गया तो, क्योंकि आजकल तो ये ऑपरेशन कमल का दौर जारी है, किसे दौलत नहीं चाहिए ये भी उतना ही अहम सवाल है। रियासत कर्नाटक में कांग्रेस पार्टी से टिकट हासिल करने के लिए 224 जगहों पर 1000 के करीब अर्जियां अब तक दी गई हैं। अगर उम्मीद भी की जाए कि कांग्रेस हुकूमत बना भी सकती है तो खतरा आज भी पहले की तरह बरकरार है कि कहीं जीतने के बाद सौदा न हो जाए। कुछ ने तो अभी से तख्तियां गले में लटकाने की कोशिश जारी रखी कि मुझे खरीदो, मैं बिकने के लिए तैयार हूं। लिहाजा इस दौर की सियासत बेहद तश्वीशनाक हालात से गुजर रही है। कौन किसका, कौन किस पार्टी का और कौन किस सोच और फिक्र का है, इस पर अंदाजा लगाना काफी मुश्किल होता जा रहा है। एक और बात की तरफ अनिल बेनके ने इशारा किया और वो सच भी है, भाजपा नज्म जब्त और कैडर बेस पार्टी, अगर किसी को टिकट दिया जाता है तो सभी मिलकर उम्मीदवार को जिताने की कोशिश करते हैं, ये बात कांग्रेस में कम नजर आती है। यहाँ किसी और को टिकट मिल जाता है तो नाराज उम्मीदवार या तो किसी और पार्टी का दामन थाम लेता है या फिर उम्मीदवार को ही गिराने की कोशिश में लग जाते। नौजवानों में कोई मंसूबा किसी तरह की दूरंदेशी नजर नहीं आ रही, और खासकर मुस्लिम समाज के नौजवानों की बात की जाए तो जो भी जितना भी मिल सकता है उसे समेटने की जल्दबाजी में हर किसी को देखा जा रहा है, फिर हलाल हराम की तो बात बहुत दूर रही। कौमी हमदर्दी भी अब महज एक दिखावा रह गया है। नौजवान जिनके हाथ में कौम मिल्लत मुल्क का मुस्तकबिल कहा जाता है, वक्ती मुफाद के अंधेरों में मिल्लत का मुस्तकबिल बर्बाद करते हुए दिखाई दे रहे। कौन अपना कौन पराया पहचानना बहुत मुश्किल हो गया है। शायद आखरत, अल्लाह, रसूल, नेकी, जजा, अजाब के तसव्वुर से ये मिल्लत का जो नौजवान तबका है दूर होता जा रहा है। दीनी सियासी रहनुमाओं का भी अब अमीर दौलतमंद सियासतदानों के दरवाजे पर आना जाना कसरत से नजर आ रहा है। मौजूदा दौर फिरका परस्तों की साजिशें, मुसलमानों के पस्ती, जुल्म ज्यादती का बढ़ता मिहार और जमीर फरोश लोगों के रेल चेलने, कहीं तो मिल्लत की फिक्र करने वालों के चेहरों पर मायूसी की शिकन को महसूस किया जा रहा है। मुसलमानों का बड़ा तबका बेवजह उस सियासत का हिस्सा बनता जा रहा है जहां मिल्लत को कुछ हासिल होने वाला नहीं है। इसका मतलब ये भी नहीं कि मुसलमानों को सियासत से बिल्कुल दूर हो जाना चाहिए, यकीनन सियासत इस्लाम का एक शोभा है, लेकिन क्या मौजूदा दौर की सियासत से होने वाला है? जबकि सभी जानते हैं कि मुसलमान इस दौर के नए
अछूते बनते जा रहे हैं, न्यू अनटचेबल्स। दलितों से बदतर हालात होते दिखाई दे रहे हैं, और ऐसे में बजाय आपसी इत्तेहाद के कुछ वक्त मुफाद के मद्देनजर एक दूसरे से दुश्मनी अदावत देखी जा रही है। जब भी इंतखाबात नजदीक आते हैं तो मिल्लत को और भी बिखरते हुए देखा जाता है। सियासी लीडर इनके दुनियाई आका बनते नजर आते हैं, और किसी तरह से अपने आका को खुश करूं इसका मुकाबला मिल्लत के इन्हीं नौजवानों के अंदर देखा जाता है। अपनों से भी गैर अच्छे लगने लगते हैं। ये तमाम कसरत महज वक्ती वफात हासिल करने की हिर्स में दुनिया की मोहब्बत में इस कदर अंधे बन जाते हैं कि खून खराबा करने तक भी पहुंच जाते हैं। आका की नज़दीकी किसी तरह हासिल करने की जद्दोजहद में अपने भाई का खून बहाना भी गवारा हो जाता है। बहुत जल्द असेंबली चुनाव है, महज 5-6 महीने का वक्त बाकी है, जिसे लेकर माहौल गर्माता जा रहा है। सियासी पार्टियां सियासी लीडरों की मोहब्बत के सामने दीन इस्लाम अल्लाह रसूल का कोई पासो लिहाज इनके नज़दीक नजर नहीं आता। खैर, मौजूदा दौर में जिस इंतहा के आजमाइश से मिल्लत गुजर रही है, वही कुछ लोग मिल्लत का सौदा करने का बाजार लगाने में मसरूफ हैं। इतना तो जरूर है कि मौजूदा दौर में दुनिया हासिल करने के खातिर किसी तरह का भी समझौता मुसलमान कर सकता है, और इन्हीं समझौता करने वालों का बोलबाला नजर आ रहा है, और पूरे मुल्क में तकरीबन कमोबेश इसी तरह का माहौल देखने को मिलेगा। इतना जरूर है कि जिस किसी पार्टी या सियासी लीडर के पीछे हम जा रहे हैं, क्या वाकई मिल्लत के हक में कोई फायदेमंद होगा, या फिर आप वोट गांधीवादी विचारधारा को तो दे रहे हैं, और जिस लीडर को बड़े उम्मीद से हमने मुंतखब किया है कहीं वो गोडसेवादी तो नहीं बन जाएगा, इसका ख्याल भी हमें रखना होगा, ये भी जरूरी। ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಲಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ 2 ಲಕ್ಷ ಯಾವ ತುಂಬತಾನ ಅವಂಗ ಅಷ್ಟು ಟಿಕೆಟ್ ಕೊಡೋರು ಅಂದ್ರೆ ಬಡವ್ರ ಮನುಷ್ಯ ಯಾವುದೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ, ಇದು ಅವ್ರದ್ದು ಮಾನಸಿಕತೆ, ಇಡೀ ದೇಶನಾಗಿದೆ ಮಾನಸಿಕತೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಒಳಗೆ ಇವತ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದ ಮೇಲೆ ಒಬ್ಬ ನನಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಂದ ಒಂದು ಟಿಕೆಟ್ ಬೇಕಂದ್ಮೇಲೆ ಅವ್ನು ಬೇಡಿಕೆ ಕೇಳಬೇಕಿಲ್ಲ, ಅವ್ನು 2 ಲಕ್ಷ ತುಂಬಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೊಕ್ಕ ಅದಾವ ಅವ ಅಷ್ಟೇ ಟಿಕೆಟ್ ಕೇಳಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬಗ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದದ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತದ ಯಾವ ಇದೆ ರೊಕ್ಕ ತುಂಬುವುದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಟಿಕೆಟ್ ಕೇಳೋದನ್ನು ಪ್ರಶ್ನೆ ಬರುದ, ಯಾವ ಯಾರ ಕಡೆ ರೊಕ್ಕ ಇದೆ ಆ ರೊಕ್ಕ ತುಂಬಾವ ಟಿಕೆಟ್ ತೊಗೊಳೋ, ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ಮೇಲೆ ಭಾಳಷ್ಟು ನಾವು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದೆವು, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಒಂದ ಮನೆಯಾಗ 3 ಮಂದಿ ಇಬ್ರು ಬ್ರದರ್ಗಳು ಮತ್ತು ಮಗ 2 ಲಕ್ಷ ತುಂಬಿ ಟಿಕೆಟ್ ಕೇಳ್ತಾರಂದ್ರೆ ಎಂಥ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸೀಮಿತ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂದ್ರೆ ದೇಶನಾಗ ಏನು ಮಾತಾಡ್ತಿಲ್ಲ ನಾವು, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಲುವಾಗಿ ಐತಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಐತಿ, ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಂಗ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಕುಟುಂಬ ರಾಜಕೀಯ ಅಂದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಅಂಥ ಸಮಸ್ಯೆ ಆಗೈತಿ. 3 ಮಂದಿ ಕೂಡ ಟಿಕೆಟ್ ಕೇಳ್ತಾರ ಅಂದಮೇಲೆ ಈ ಜನರ ತಿಳ್ಕೊಬೇಕು, ಬೆಳಗಾವಿ ಜನರು ಭಾಳಷ್ಟು ಶಾನೆ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬೆಳಗಾವಿ ನೋಡಿದರೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಎಲ್ಲರೂ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಬೇಕಾದವ್ರು ಟಿಕೆಟ್ ಕೇಳ್ಬೋದು, ಅದೇ ಬೇರೆ. ಇವ್ರ ಕಡೆ ಅಸಮಾಧಾನ ಮಂದಿನ ಭಾಳು, ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಒಂದ ಕುಟುಂಬನವರು 3 ಟಿಕೆಟ್ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆ ಮಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಇವತ್ತು ಬಂದಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರುದಿಲ್ಲ, ಯಾವ ಬೇಕಾದವ್ರು ಬಂದ್ರೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕೇಳ್ತಾರೆ. आज एक बार फिर हिंदू लफ्ज पर डॉक्टर सिद्धरामैया स्वामी जी ने तफसीलात बयान करते हुए कहा कि हिंदू कोई मजहब नहीं है बल्कि एक जिंदगी जीने का तरीकेकार है, और साथ में उन्होंने मुख्तलिफ मजहबों में अलग अलग रस्म रिवाज की बात करते हुए कहा कि लिंगायत में भी मरने के बाद दफन किया जाता है, जलाया नहीं जाता। लिंगायत को भी उन्होंने हिंदू धर्म से ना होने की बात कही, हिंदू लफ्ज पर्शियन से ही आया हुआ लफ्ज कहा। आइए देखते हैं उन्होंने क्या कहा। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा, देखते रहे इत्तेहाद का। शुक्रिया, अल्लाह हाफिज़। ಹಿಂದುತ್ವದ ಬಗ್ಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜನ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಅರ್ಥೈಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುವಂಥದ್ದು ಇದು ಪರ್ಷಿಯನ್ ಭಾಷೆ ಹಿಂದೂ ಶಬ್ದ, ಅದು ಪರ್ಷಿಯನ್ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಸಕಾರವನ್ನು ಹಕಾರವನ್ನಾಗಿ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಿಂಧೂ ನದಿಯ ಈಚೆ ಭಾಗದಲ್ಲಿರುವಂಥ ಜನರನ್ನು ಅವರು ಹಿಂದೂಗಳಂತೇಳಿ ಕರೆದರು. ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವ್ರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಏನಿದೀವಲ್ಲ, ಸಿಂಧೂ ನದಿಯ ಈಚೆ ಇದ್ದವ್ರು ನಾವೆಲ್ಲ ಹಿಂದೂಗಳು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಅದನ್ನು ಗಮನಿಸಬೇಕು. ಅದನ್ನು ಒಂದು ಜಾತಿ ಮತ್ತು ಒಂದು ಧರ್ಮಕ್ಕೆ
ಸೀಮಿತಗೊಳಿಸಿದಾಗ ಇಂಥ ಎಲ್ಲ ಅನಾಹುತಗಳು ನಡೀತವೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳು, ಹಿಂದೂ ಪ್ರದೇಶದ ಈಚೆ ಇರುವಂಥ ಏನು ಭಾರತೀಯರಂತೇನು ನಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಕರೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಿವಾದದ ವಿಷಯವೇ ಅಲ್ಲದೆ, ಯಾಕಂದರೆ ಅದು ಹಿಂದೂ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಹಿಂದೂ ಶಬ್ದದಿಂದ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಜನ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಿಂದೂ ಪ್ರದೇಶದ ಜನ ಏನಿದೆ, ಸಿಂಧು ನದಿ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹರಿದು ಹೋಗಿರುವಂಥದ್ದು. ಆ ನದಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿರುವಂಥ ಜನ ಇದನ್ನು ಹಿಂದೂಸ್ತಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ನದಿ ಹೆಸರು, ಅದು ವಿವಾದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂಥ ಹೆಸರಲ್ಲ. ಅದನ್ನೇ ಒಂದು ಜಾತಿ ಮತ್ತು ಧರ್ಮ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡಾಗ ಅದು ಸಹಜವಾಗಿಯೇ ವಿವಾದದ ವಿಷಯ ಆಗ್ತದೆ. ನಿಮಗೆ ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಹಿಂದೂ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಧರ್ಮ ಅಲ್ಲ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಬೇಕು. ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಅವರು ಕೂಡ ಹಿಂದೂ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಜೀವನ ಕ್ರಮ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಅದನ್ನು ವೇ ಆಫ್ ಲೈಫ್, ಒಂದು ಜೀವನ ಕ್ರಮ, ಜೀವನ ಶೈಲಿ ಅದು ಹಿಂದೂ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಆದರೆ ನಾವು ಇವತ್ತು ವೈದಿಕ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಹಿಂದೂ ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದವನ್ನು ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ವೈದಿಕ ಧರ್ಮವನ್ನೇ ಇವತ್ತು ನಾವು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ವೈದಿಕ ಧರ್ಮವನ್ನೇ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಅಂತ ನಾವು ಕರೆದಾಗ ಲಿಂಗಾಯತರು ಹಿಂದೂಗಳಾಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದೊಂದು ಅವೈದಿಕ ಧರ್ಮ, ವೇದ ಆಗಮ ಪುರಾಣಗಳನ್ನು ವಿರೋಧಿಸಿದಂಥ ಧರ್ಮ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಜೈನ, ಬೌದ್ಧ, ಕ್ರೈಸ್ತ ಧರ್ಮಗಳಿರುವಂತೆ ಲಿಂಗಾಯತರು ಕೂಡ ಒಂದು ಧರ್ಮದವರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಲಿಂಗಾಯತರ ಆಚರಣೆಗಳಿಗೂ ಹಿಂದೂಗಳ ಆಚರಣೆಗಳಿಗೂ ಸಾಕಷ್ಟು ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳಿರುವುದನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಹಿಂದೂಗಳು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂಥ ದೇವರನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡುವಂಥವ್ರು, ಲಿಂಗಾಯತರು ತಮ್ಮ ಎದೆ ಮೇಲೆ ಧರಿಸಿರುವಂಥ ಲಿಂಗವನ್ನು ಪೂಜಿಸುವಂಥವ್ರು. ಆ ನಂತರ ಈ ಹಿಂದೂಗಳ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ದಹನ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾವು ಹುಗಿತೀವಿ. ಇಂಥ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳು ಭಿನ್ನವಾಗಿರುವುದರಿಂದ ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿರುವಂಥ ಧರ್ಮ. ಅದು ನಾವು ಹೇಳೋದಲ್ಲ, ಅದು ಎಲ್ಲ ದಾಖಲೆಗಳಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ದಿನ ಬಂದಿರುವಂಥದ್ದು. ಬ್ರಿಟಿಷರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಲಿಂಗಾಯತ ಅಂತ ಶಬ್ದವನ್ನೇ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತೀಯರು. ಈ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂಥ ಜೈನರು, ಬೌದ್ಧರು, ಸಿಖರು, ಲಿಂಗಾಯತರು ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರೇ, ವೈದಿಕರು ಕೂಡ ಭಾರತೀಯರೇ. ಆದರೆ ಒಂದು ಧರ್ಮ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸೀಮಿತ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಬಳಸುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತರು ಹಿಂದೂಗಳಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ ಹೊರತಾಗಿ ಪ್ರಾದೇಶಿಕವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳೇ. ಅವರು ಜೈನರೇ ಇರಲಿ, ಬೌದ್ಧರೇ ಇರಲಿ, ಸಿಖರೇ ಇರಲಿ, ಲಿಂಗಾಯತರೇ ಇರಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳೇ. ಪ್ರಾದೇಶಿಕವಾಗಿ ಹಿಂದೂಗಳು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಪ್ರತ್ಯೇಕ, ಯಾಕಂದ್ರೆ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅದಾವ. ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ನಿಂತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಇವತ್ತು ಅದು ಬೂದಿ ಮಿಚ್ಚದ ಒಂದು ಕೆಂಡದಂತೆ ಅದು ಒಳಗೆ ಇದೆ. ಯಾವಾಗ ಅದು ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ ಕಾಲ ಕಾಯ್ಬೇಕಷ್ಟೇ ಅದಕ್ಕೆ. ಇಲ್ಲ, ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿನೂ ಬರ್ತದೆ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದ ಈಗ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾತಿಗಳವರು ಮೀಸಲಾತಿ ಸಲುವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಲಿಂಗಾಯತರಲ್ಲಿ 108 ಒಳಪಂಗಡಗಳು, ಅವರು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ತಮ್ಮ ಮೀಸಲಾತಿ ಹೋರಾಟಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಅನಿಯಾಗಿರುವಂಥ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದಷ್ಟು ಸೂಕ್ತ ಅನಿಸೋದಿಲ್ಲ. ಅದೆಲ್ಲ ಮುಗಿಲಿ ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಒಳಪಂಗಡದವ್ರನ್ನ ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿರುವಂಥ ಧರ್ಮ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಮತ್ತು ಸೈದ್ಧಾಂತಿಕವಾಗಿ ತಾತ್ವಿಕವಾಗಿ ಆ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಪ್ರತಿಪಾದನೆ ಮಾಡಿನ ನಾವು ಅದನ್ನು ಇನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸಂಘಟನೆ ನಡೆದಿದೆ ಗ್ರಾಮಾಂತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ಅದು ನಾವು ಮೀಸಲಾತಿ ವಿರೋಧಿಗಳಲ್ಲ. ಅವರು ಯಾರ್ಯಾರು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 108 ಒಳಪಂಗಡದವರು ಇದ್ದಾರೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥಗಳು. ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಧರ್ಮ, ಅದು ಜಾತಿ ಅಲ್ಲ, ಅದು ಅನೇಕ ಜಾತಿಗಳಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡಿರುವಂಥ ಒಂದು ಧರ್ಮ. ಹಾಗಾಗಿ ಅವರವರ ಜಾತಿಗೆ ಅನುಸರಿಸುವಾಗಿ ಅವರು ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಬಡವರು ಇರ್ತಾರೆ, ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದವರು ಇರ್ತಾರೆ. ಮೀಸಲಾತಿ ಕೇಳೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತಪ್ಪಿಲ್ಲ. ಅವರು ಕೊಡೋರು ಸರ್ಕಾರದವರು, ಕೇಳೋರು ಅವರು, ಅದು ನಡೀತಾ ಇರ್ತದೆ.